सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाच्या वतीने आयोजित क्रिएटिव्ह इंग्लिश प्रोग्राम उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाच्या वतीनं क्रिएटिव्ह इंग्लिश प्रोग्राम उपक्रमाचं सिद्धेश्वर प्रशाला इथं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सिद्धेश्वर देवस्थान गुणवत्ता वाढ समितीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ राजशेखर येळीकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून संगमेश्वर कॉलेजच्या प्राध्यापिका डॉ उषा जमादार उपस्थित होत्या. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण समितीचे सदस्य भीमाशंकर पटणे, सिद्धेश्वर कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक मन्मथ उकरंडे, प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील यांच्यासह क्रिएटिव्ह इंग्लिश प्रोग्राममधील सहभागी सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, श्री सिद्धेश्वर बालमंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, त्याचबरोबर श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम आदी शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, त्याचबरोबर सहभागी शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक आदींची प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी स्वतः हा कार्यक्रम इंग्रजीमधून सादर केला. प्रास्ताविकेतून इंग्रजी विषय गुणवत्ता वाढ समितीच्या अध्यक्षा संगीता गोटे यांनी इंग्रजी विषय गुणवत्ता वाढीचं महत्व आणि या उपक्रमाचा हेतू स्पष्ट करत सर्वांचं स्वागत केलं. मान्यवरांच्या सत्कारानंतर सिद्धेश्वर कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवनपटावर आधारित इंग्रजीतून तयार केलेल्या हस्तलिखिताचं मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्या प्राध्यापिका डॉ उषा जमादार यांनी विद्यार्थ्यांच्या कलाकृतीचं भरभरून कौतुक करत इंग्रजी हा विषय गुण मिळवण्यासाठी नव्हे तर जागतिक ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यासावा असं आवाहन केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ राजशेखर येळीकर यांनी इंग्रजी विषयाचे मॉडेल्स आणि प्रोजेक्ट तयार केलेल्या विद्यार्थ्यांचं, त्यांचे मार्गदर्शक, शिक्षक, अधिकारी, त्याचबरोबर कार्यक्रमाचं सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं. विद्यार्थ्यांनी कल्पकतेनं सादर केलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रदर्शनाचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. प्रदर्शन आणि ई लर्निंग रूम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे चेअरमन धर्मराज काणादी यांच्यासह मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. उपक्रम या शिक्षण संकुलामध्ये राबवत आहोत ही संकल्पना आमच्या गुणवत्ता वाढ समितीचे सन्माननीय चेअरमन डॉ राजशेखर येळीकर सर यांनी आम्हाला ही कल्पना दिली आणि त्यांच्या प्रेरणेतून आजचा हा कार्यक्रम संपूर्णपणे साकार होत आहे. तशाच प्रकारे या कार्यक्रमासाठी आम्हाला प्रेरणा देणारे आमच्या संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सन्माननीय चेअरमन माननीय धर्मराज काडादी साहेबांच्या प्रेरणेमुळे अतिशय असा हा उत्तम कार्यक्रम आम्ही घेऊ शकलो त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल प्रथमतः कृतज्ञता व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमासाठी संगमेश्वर महाविद्यालयातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या अधिव्याख्याता डॉ उषा जमादार यांच्या शुभ हस्ते आजच्या या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमासाठी आमच्या शिक्षण समितीचे पालक सदस्य भीमाशंकर पटणेअप्पा हे आले होते. डॉक्टर येळीकर सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. अतिशय या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. संकुलातील सर्व शिक्षक विद्यार्थी हा कार्यक्रम पाहण्यासाठी येत आहेत. आमच्या संकुलातील सर्व शिक्षक वृंद आणि या प्रकल्पाच्या प्रमुखा आमच्या प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ संगीता गोटे यांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प पूर्ण होत आहे. आम्ही पाठवल्यानंतर चारही शाळेतले विद्यार्थी ते व्हिडिओज पाहून त्यांच्यामध्ये व्होकॅब्युलरी स्किल वाढवावी यासाठी आणि कम्युनिकेशन स्किल वाढवावं यासाठी आम्ही प्रयत्न केलो आणि त्या प्रयत्नातून आजचा जो हा कार्यक्रम आहे कर्मयोगी आप्पासाहेब काडादी पुण्यतिथीनिमित्त आम्ही क्रिएटिव्ह इंग्लिश प्रोग्रॅम यामधून सगळे विद्यार्थी त्यांच्यामध्ये आम्हाला यश कुठपर्यंत मिळालेलं आहे हे पाहण्यासाठी त्यांच्याकडून आम्ही कम्युनिकेशन स्किलवर आधारित व्हिडिओज तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर व्होकॅब्युलरीवरती चार्ट्स आहेत, त्यांचे मॉड्यूल्स आहेत आणि त्याचबरोबर विद्यार्थी स्वतः कनेक्ट कसे होतात समोर आलेल्या लोकांबरोबर यासाठी तुम्ही प्रत्यक्ष जर त्यांना काही प्रश्न विचारलात इंग्लिशमधून. हे सगळे विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत आणि आमचे विद्यार्थी इंग्लिश माध्यमांच्या मुलांइतकेच फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकतात आणि हा आमचा यश आहे.